आपण पोहोचलेलोय एका बीच वरती. हा बीच आपण बघू शकता आणि समोर जर तुम्हाला दिसत असेल तर हा बघा सिंधुदुर्ग किल्ला आणि तो बघण्यासाठी आलेले हे भाविक हे पर्यटक आपण बघू शकतो. ऍक्च्युली तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला एक तर हे बघा ह्या ज्या बोटी दिसतात याच्याने जाऊ शकतो. या बोटींचा मेन पर्पज असतो की सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत या ठिकाणी घेऊन जाणार किंवा छोट्या मोठ्या राईड असतील त्या करणार किंवा पुढे जाऊन स्कूबा डायव्हिंग या ठिकाणी जर करायची असेल म्हणजे पाण्यामध्ये जाऊन साधारण 25 ते 80 फूट या ठिकाणी खोल घेऊन जातात आणि स्कूबा डायव्हिंग त्याला म्हटलं जातं. सो ती करायची असेल तर या बोट आपल्याला समुद्राच्या थोड्याशा पुढे या ठिकाणी घेऊन जाण्याचं काम करत असतात. तुम्ही जर बघितलं तर हे बघा हा जो मी उभा आहे तर इथे पाणी नाही आहे आणि हे जर तुम्ही बघितलं तर हा यू आकारामध्ये म्हणता येईल. सो तिकडे जर तुम्ही बघितलं तर सिंधुदुर्ग किल्ला आहे आणि मध्ये पाणी नाही आहे. सो आपण पायी देखील या ठिकाणी जाऊ शकतो किंवा बोटिंग देखील जाऊ शकतो. जर पाण्याची लेवल जास्त असली तर बोटीच्या माध्यमातून जावं लागतं आणि नसेल तर पायी देखील आपण या ठिकाणी जाऊ शकतो. फिश पा आपण करतोय आणि या होती कडनं एक व्हिडिओ एक नंबर डायरेक्ट फुलं झालं पायला एकदम. मस्त. हात नव्हतं.